नक्कीच मी इथं सांगू इच्छितो आहे की गेल्या 10 वर्षापासून दादांच्या वाढदिवसा रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वे ते महामेलाव भरला होतो, ह्याच्यामध्ये 8, 9, 10 ह्या 2-3 तारीख फिक्स आहेत. रायगड वासियांसाठी ही पर्वणी आहे, क्रीडापटूंसाठी ही पर्वणी आहे की 8, 9, 10 अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात, परंतु ह्या वर्षी रायगड नव्हे तर स्टेट लेवलच्या स्पर्धा इथे राबवल्या जात आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाची स्पर्धा म्हणजे उलव्यामध्ये जे महाकुंभमेळा भरणार आहे, जो रनर लोकांचा जो क्रीडापटूंचा महाकुंभमेळा इथं भरवणार येणार आहे. ह्या कुंभमेळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धक इथे येणार आहेत. ह्या स्पर्धक येत असताना दादांच्या मनामध्ये एक वाढदिवसानिमित्त थीम निर्माण झाली, ती म्हणजे एक धाव पाणी बचतीसाठी, रन उलवे रन. जसे आपण मुंबई महामॅरेथॉन बघत आहात, सेम त्याच्याच याच्यावर करून आपण इथं पहिल्यांदाच जो 5 लाख वस्तीचा असणारा उलवे नोड आहे, या उलवे नोडमध्ये आपण जवळजवळ स्टेट लेवलच्या राज्यस्तरीय आपण इथं स्पर्धा राबवत आहोत. आणि त्याच्यामध्ये पहिली स्पर्धा म्हणजे रन उलवे रन मॅरेथॉन जी राबवण्यात येणार आहे. ह्या मॅरेथॉनचं उद्दिष्ट एकच आहे की अनेक वर्षापासून आपण बघत आलेलो आहोत की पश्चिम महाराष्ट्र असेल की महाराष्ट्राच्या बऱ्याच कानाकोपऱ्यामध्ये पाण्याचा महासंकट चाललेला आहे, आणि त्याच्यापेक्षा जास्त सावट हा 2018-19 होणार आहे आणि 20 जाणार आहे. कारण पाण्याची भूगर्भातील पातळी ही घटलेली आहे आणि ही भूगर्भातील पातळी थांबवण्यासाठी काहीतरी एक प्रयत्न, कारण मित्रांनो आपण गाड्या धुता, गाड्याला असंख्य पाणी, असंख्य लिटर, 100 लिटर, 200 लिटर पाणी आपण एक गाडी धुण्यासाठी वापरत आहात. हा कुठेतरी थांबलं पाहिजे की आपण इतका पाण्याचा वापर न करता हा टाळायला पाहिजे. 2 ते 3 लिटरमध्ये आपली गाडी ओल्या कपड्याने पुसून घ्या. गार्डनमध्ये तुम्ही पाणी मारत आहात, झाडाला जितका पाणी लागतो तितकाच पाणी वापरत जा. कारण पाणी नसला, पाणी हा अमृत आहे, तर माणसाचं जीवन नाही नव्हे तर ह्या जीवसृष्टीचा जीवन संपू शकेल जर पाणी नसला तर. म्हणून आपणास आव्हान करू इच्छितो की येत्या 10 तारखेला सकाळी 6 उलव्यामध्ये महाकुंभमेळा जो भरवण्यात येणार आहे दादांच्या वाढदिवसानिमित्त, या कुंभमेळ्यामध्ये फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी, देशातला पाणी वाचला पाहिजे यासाठी आपण 10 पावले धावून मी काहीतरी समाजासाठी केलं आहे एक चेहऱ्यावरचं समाधान बघण्यासाठी निश्चितच तिथं 6 यायचं आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये सामील व्हायचं आहे. जर तुम्हाला मोबाईलवरती हे करायचं असेल किंवा नेटवर जाऊन आपल्या संकेतस्थळावर जायचं असेल तर www.ulvemarathon.com या संकेतस्थळावर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या टी शर्ट साईट द्यायची आहे, आपला वय टाकायचं आहे, आपली जन्मतारीख टाकायची आहे, आपलं नाव टाकायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर OPD कोड येणार आहे 4 नंबरचा. हा OPD कोड म्हणजे तुमचा चेस्ट नंबर असणार आहे. सकाळी आल्यानंतर आमच्या व्यवस्थापनाला तुम्ही तो नंबर दाखवला मेसेजचा तर तुम्हाला लगेच तुमचं नाव नोंदला तिथं रजिस्टर केला जाईल आणि तुम्हाला टी शर्ट दिला जाईल. आणि इतकंच नव्हे तर वेशवीमध्ये सुद्धा 9-10 जो महाकुंभमेळा एक धाव नव्हे तर ही स्पर्धा आहे, ही स्पर्धा फक्त स्त्रियांसाठी आहे की आज तुम्ही देशभर नव्हे तर अख्ख्या जगामध्ये वर्षाला 5 करोड मुलींची हत्या केली जातो आहे आणि ही कुठेतरी थांबली पाहिजे. आणि हे थांबवण्यासाठी लेक वाचवा अभियान, सेव चाइल्ड गर्ल हा थीमवर एक महिला रोटरी महोत्सव जिल्हास्तरीय राबवत आहोत. ह्या 9 तारखेमध्ये तुम्हाला जर 9 तारखेला सकाळी आलात तर सकाळी 10 महिला कबड्डी जिल्हास्तरीय राबवण्यात येणार आहे, 3 महिला कुस्ती ही जिल्हास्तरीय आहे, रात्री जी 8 थीम आहे ती आहे रायगड सुंदरी, ती सुद्धा जिल्हास्तरीय आहे. आणि त्याच्यानंतर 10 तारखेला कार्यक्रम असे आहेत, सकाळी 9 तुम्हाला खोखोचं हे होणार आहे आणि खोखोमध्ये तुम्ही आल्यानंतर महिला खोखोनंतर दुपारी 3 महिला कराटे कार्यक्रम होणार आहे, 8 दादांच्या अधिष्ठान सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि रात्री 10 जो कार्यक्रम होणार आहे तो असा आहे की त्याच्यानंतर महिलांसाठी डान्स आयोजित केले आहे. सचिन ठाकूर प्रस्तुत पर्व नवायुगाचा हा डान्स स्पर्धा इथं होणार आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाला आपला हातभार चांगला लावा आणि देशासाठी चांगला योगदान द्या की कुठेतरी लेक वाचली पाहिजे, कुठेतरी पाणी वाचला पाहिजे. ह्या युक्तीप्रमाणे, दादांच्या युक्तीप्रमाणे आपण त्या युक्तीमध्ये सामील व्हा आणि समाजासाठी काहीतरी चांगलं काम करा. इतकंच बोलून मी इथं थांबतो आहे. सेव्ह नेचर, सेव्ह फ्युचर. थँक्यू.